इकडनं आता हा रस्ता तुम्ही जर बघाल तर असा खाली चाललाय आणि हा कमंडलू कुंडाकडे चाललाय. ते जे आहे ते कमंडलू कुंड आहे आणि इथून आपण असं वरती आलो. आता हा माझा वरतीचा प्रवास करतोय, कारण रात्रीचा प्रवास मी वरती येताना केला होता. आणि या इथे इकडनं मागणं जे जिने गेलेले ते वरती ते पादुकाकडे गेलेत. या पादुकात इथे या पादुकात इथे अक्षर चरण स्पर्श पाऊल खुणा तिथे आहेत जिथे दत्तगुरु महाराज 12,000 वर्ष तप करत होते इथे. आणि हे खाली कमंडलू कुंड आहे. तर याची स्टोरी अशी आहे की अनुसया माता जेव्हा दत्तगुरु महाराज तप करत होते तेव्हा अनुसया माता आली आणि म्हणली की इथे पूर्णपणे दुष्काळ पडला आहे खाली आणि तुम्ही ते काय तप करता. ते म्हणत असताना ते कमंडलू कुंड त्याच्या बाजूला जे होतं ते खाली पडलं आणि इथे जाऊन आपटलं. ज्या ठिकाणी आपटलं ते दोन तुकडे झाले. एक तुकडा जिथे लागला तिकडे तो पाण्यामध्ये रूपांतर झालं आणि दुसरा तुकडा जिथे लागला तिथे अग्नीमध्ये रूपांतर झालं. असं एक कमंडलू कुंड आहे. इथे प्रसाद मिळतो आणि इथे वरती पाऊल खुणा आहे. आणि हा इथून मी आता असं येऊन त्या वरती आलो. परिक्रमेचा काय म्हणून खूप गर्दी आहे. तुम्ही वरती गेल्यानंतर तुम्हाला दाखवतो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. इथे त्या चरण खुणा आहेत दत्तगुरु महाराजांच्या, पावलं आहेत आणि हा पूर्णपणे असा सुळका आहे. या सुळक्यामध्ये जर वरती बघाल इथे असं मंदिर आहे. पूर्णपणे हा असा सुळका आहे. इकडे पूर्णपणे दरी आहे ही. इथे हा डॅम दिसतोय. पूर्णपणे ही दरी आहे. दरी आहे पूर्णपणे दरी आहे. आणि इथे जे आहे ते वरती गोरक्षनाथाचं टेम्पल आहे, गोरक्षनाथाचं मंदिर आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही जर बघाल ते मागचे जे डोंगर आहेत हे मागचे डोंगर रांगा पर्वत रांगा जे आहेत तर पूर्णपणे मागणं त्याला वेढलेले आहेत. मागे पूर्ण म्हणजे सर्कल आहे हा पूर्णपणे आणि सर्कलच्या मध्ये दत्तगुरु महाराजांचं स्थान आहे. याच ठिकाणी दत्तगुरु महाराज 12,000 वर्ष तप करत होते आणि ते अजून सुद्धा इथे आहेत. असे सुंदर असं हे ठिकाण आहे. तर ज्यांची खरंच विल पॉवर स्ट्रॉंग आहे त्यांनी खरंच यावं. 10,000 पायऱ्या आहेत. खाली इथे कमंडलू कुंड आहे. इथे दिसते हे कमंडलू कुंड आहे. इथे तुम्हाला चहाची आणि लंगर म्हणजे प्रसादाची सोय मिळेल. आणि मागचा हा जो डोंगर दिसतो याच्या मागे इथे महाकाली गुफा आहे. त्याच्या वरती जर दिसलं तर वरती झेंडा आहे. ते महाकाली गुफा आहे. आणि या इथून जर हा जो डोंगर आहे तिथे दातार पर्वत आहे. आणि हे असं सकाळचं धुकं तयार झालं आहे. या धुक्यामध्ये मला एक गोष्ट दिसली की तुम्ही जर नीट बघितला तर इथे ओम तयार झाला आहे. असं हा पूर्णपणे ओम तयार झालाय. म्हणजे खरंच इथे येऊन याचा खरंच पुरेपूर आनंद घेणं खूप मोठं हे आहे. की मला शब्दामध्ये वर्णन करता येत नाही इतकं सुंदर हे आहे. असं गिरनार पर्वत पूर्णपणे डोंगर रांगा आजूबाजूने अतिशय सुंदर आहे. इकडनं सूर्योदय झालेला आहे बरोबर. इकडनं सूर्योदय झाली ईस्ट आहे, ही वेस्ट आहे. इकडनं सूर्योदयाला बरोबर दत्तगुरूंच्या मंदिरामध्ये सूर्योदयाचे पहिले किरण पडतात. मंदिर इकडे आणि इकडनं ही गुफा आहे आतमध्ये.
एक छोटीशी गुफा आहे. या गुफेत ना आजून मागणं लोक बाहेर येतं. अगदी एक दोन मिनिटाची गुफा आहे. त्याच्यामध्ये इथे बघा काय लिहिलेलं आहे. कितीतरी लक्ष योनीतनं आपण असे जातो असं लिहिलेलं आहे याच्यातनं. या गुफेतनं प्रवेश केल्यावर आता हे लोक चालेत. इथून हा खालचा प्रवास चालू आहे. श्री गुरुदेव दत्त. मी आता ह्या साईडला मागच्या बाजूला आलेलो आहे. पुढच्या बाजूला हा इकडचा पुढचा जो प्रवास दिसतोय आपल्याला, हा जो पुढचे पुढे जो दिसतोय ते अंबा माता आहे. अंबाजी, अंबा माता. आणि इकडनं पूर्णपणे ही दरी आहे. इथे जे तुम्हाला मगाशी बोललो होतो दातार पर्वत, मग दाखवतो मी इथून ते पूर्णपणे. हा समोर डॅम दिसतोय. पूर्णपणे असा डॅम आहे. असे ह्या प्रकारचे जिने बांधलेले आहेत, त्याच्यामुळे घसरायचे किंवा याचे पडायचे चान्सेस कमी आहेत. हा जो समोरचा दिसतोय हा दातार पर्वत आहे. दातार कुठे आहे मंदिर ते दाखवतो. इथे जे व्हाईट दिसतंय, इथे व्हाईट तो दातार पर्वत आहे. आणि या इथे वरती टोकाला एक झेंडा आहे. वरती टोकाला इथे झेंडा आहे. इथे नवनाथांची धुनी आहे. आणि इथून असा हा रस्ता गेला आहे. आता हे जे समोर दिसतंय हे अंबाजी माताचं मंदिर आहे. समोर अंबाजी माताचं मंदिर आहे. मागे जे दिसतंय ते जुनागड आहे. सगळं डॅम आहे. परिक्रमा असल्यामुळे फारच गर्दी. नॉर्मल सीझनला तुम्ही याल त्याला इथे बिलकुल तुम्हाला गर्दी नाही जाणवणार. ते तुरळक लोक असतात. याच्यामध्ये एक रस्ता असा येतो की दोन्ही साईडला दरी असते. ती दरी तुम्हाला दाखवतो. आता हे जे जिने आहेत त्यांना तुम्हाला आयडिया आली असेल की कशा पद्धतीचे इथे जिने आहेत. दोन्ही साईडला इथे हे आहेत आणि दोन्ही साईडला इथे खाई आहे. इथेही खाई आहे आणि इथेही खाई आहे. अंबाजी देवळाच्या इकडे आलो आहे. अंबाजी माता देऊळ आहे. खूप सुंदर देऊळ आहे. पुरातन काळाचं देऊळ आहे एकदम. हा जो इकडे दिसतोय हा पहिला जो दिसतोय गोरखनाथ. आणि मागे मागे जो दिसतोय या साईडला हे दत्तगुरूंच्या पादुका. इथे चरण आणि इकडे गोरक्षनाथांचं. रात्री जे इकडनं पास झालो होतो मी, हे जैन मंदिर आहे खाली. आणि खाली हे तळेटी दिसते. आणि मागे जे आहे ते पूर्ण जुनागड आहे. हा पूर्णपणे असा परिसर आहे. इकडनं भक्तगण वर येतात. आणि समोरचं जे आहे ते दातार पर्वत आहे.
अतिशय उंच असं ठिकाण आहे, ज्याला मी म्हणेन ज्याला वर्टिगोचा त्रास आहे किंवा खाली उंचीचा त्रास आहे, खाली बघितल्या चक्कर येते, त्याने शक्यतो खाली बघू नये वाकून. जसं पुढे जाऊ तसं अजून मी शेअर करेन. आणि समोर जी दिसतीये ती गोमुखी गंगा आहे, जैन म्हणजे जवळ येत चाललो आपण. गोमुखी गंगा आहे, म्हणजे आतमध्ये गंगेचं दर्शन घेऊया. आणि या गंगेच्या याच्यानंतर इकडनं परत खाली जाताना आपल्याला हा जो रस्ता मिळतो इकडनं खाली, इथून आपण जाणार आहे आनंद गुफेला. खाली आनंद गुफेला जातो आणि महाकाली गुफा, आनंद गुफा आपण बघणार आहे. मी पण आनंद गुफेला गेलो नाही आहे, तर बघूया आज लाभ आहे का. जर ओपन असेल तर आपण नक्की जाऊया. सध्या आपण गोमुखी गंगाला जाऊया. मी आता गोमुखी गंगामध्ये आलो आहे. गोमुखी गंगा आहे, तुम्ही बघितलं तर इथे पाणी पडतंय, गंगेचं पाणी आहे. मला गिरनारला मिळेल गंगा प्यायला. गोमुखी गंगा ही कारण त्याचं जे मुख दाखवले ते गोमुख आहे म्हणून त्याला गोमुखी गंगा म्हणताय. त्याचं मी आत्ता तीर्थ पिऊन बघितलं, फार सुंदर पाणी आहे. अशा प्रकारचे आहे. इथे वरती महाराज बसलेले आहेत. गोमुखी गंगा आहे, त्याचा लाभ नक्की घ्यावा सगळ्यांनी.